मुहूर्त करत असताना आणि त्या संघासमोर आता मात्र संघ सज्ज झालाय, तो म्हणजेच घुमटेश्वर मडगाव. तर राहुल पाटील जे मात्र या संघाचे 12वे खेळाडू आता मात्र आहेत, पण खऱ्या अर्थाने जागृती स्पोर्ट्स जो ब्रँड आहे त्या ब्रँडचे ओनर आहेत, सीईओ आहेत, आणि या संघाचे संघमालक सुद्धा आहेत, जे मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत आणि ते मला माहिती देतात. म्हणजे बघा, तुम्ही पाहू शकता की आतापर्यंत अशा पण जे त्यांचे समर्थक असतो किंवा त्यांचे सपोर्टर्स जे आपल्याला सांगत असतात की आम्ही कुठे कुठे जिंकलो आहे, कुठे कुठे आम्ही स्पर्धा खेळलो आहे, कुठे कुठल्या स्पर्धेमध्ये आम्ही कुठल्या कुठल्या संघाच्या विरुद्ध खेळलो आहे, पण आतासुद्धा या गोष्टी नमूद करतात राहुल पाटील की जो संघ आता आमच्यासमोर आहे या संघांसुद्धा आम्हाला अगोदर धारगळ येथे स्पर्धेमध्ये पराभूतसुद्धा केलं आहे. यालाच म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. जे मात्र पाहायला मिळते ते म्हणजे आमच्या राहुल पाटील यांच्याकडून, ज्यांनी मात्र सांगितलं की या स्पर्धेमध्ये आम्ही या संघाजवळ खेळतो, म्हणजेच घुमटेश्वर मडगाव या संघासमोर आमचा सामना झाला आहे या अगोदर आणि तिथे आम्ही पराभव पत्करला आहे. बघायचं आहे इथे लीग मॅचेस आहेत, पॉईंट्स टेबलवर आपण निश्चितच लक्ष देऊ. यामध्ये एक सामना जिंकून पॉईंट टेबलवर टॉप लेवलला टॉपमध्ये आहे तो म्हणजेच जागृती इलेव्हन डोंबिवली, आणि त्याचबरोबर घुमटेश्वर मडगाव हा संघसुद्धा मात्र एक सामना जिंकून त्यांच्या खालोखालच आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यामुळे मागाशीच म्हटलं की हा सामना आमच्या प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त पर्वणी घेऊन येणार याच्या त्रिमात्र शंका नाही. पंच सिग्नल करते सामने ते सुरू होतो आहे आणि गोलंदाजीमध्ये पहिले षटक घेऊन संदीप चिंचोलकर, उराणा चावल आणि संदीपच्या सोबत आज डोंबिवलीहून प्रवास करून संदेश देवळेकरसुद्धा आले, त्यांचंसुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ही ऑल्सो व्हेरी गुड बॉलर, लेजंड क्रिकेटर, जबरदस्त कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगणार. स्ट्राईक एंडला विराज आणि विराजच्या सोबत आले ते अनिकेत संकेत, सॉरी नॉन स्ट्राइकिंग एंडला संकेत आहेत. ऑल द बेस्ट. सामना सुरू करायचा, अजून एक सामना बाकी आहे पूर्ण दिवसामध्ये. 3:55 होत आहेत, फास्ट खेळायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये अनिकेत स्थानपची जी गोलंदाजी केली, स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक, पहिलं निर्धाव षटक त्याने हाताळलं. 2 षटक 1 निर्धाव 8 धावा आणि 2 गडीबाद असा परफॉर्मन्स राहिला आहे. तर फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. ग्रेट अँड लिजंड क्रिकेट, या वयासुद्धा भरपूर मागणी आहे संदीप चिंचोलकरला आणि जागृती इलेव्हनसारख्या मोठ्या संघामध्ये तो परफॉर्म करतोय. ऑल द बेस्ट. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉईंट आहे, गल्लीसुद्धा आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी, पहिला चेंडू आतमध्ये आतमध्ये येतोय थोडासा. हा होता दुसरा चेंडू, ओळखू शकले नाही. जर चेंडूची तुम्ही रिलीज पॉईंट जर बघितला तर तुम्हाला असं वाटलं की चेंडू लेग ब्रेक होतोय, पण तो झपकन आतमध्ये व्हायला, छोटीशी गुगली टाकली मात्र या चेंडूवर आणि चेंडू मागे जातो आहे बॅटची हलकीशी एज घेऊन. एकदा फलंदाज कंप्लीट करतो आहे विराज आणि धावसंख्येला आकार देतो धावफलकर 1 या धावसंख्येवर आणि स्ट्राईक रोटेट होते ते संकेतकडे. संकेत मोरजकर, लेफ्ट हँडेड बॅट्समन, फील्डमध्ये चेंजेस. विशाल डीपमध्ये सरकत आहेत. फ्लाइंग स्लिपमध्ये स्वतः संघनायक विशाल म्हात्रे. पुढचा चेंडू संदीप चिंचोलकरचा, पुन्हा फ्लाइटेड डिलिव्हरी हवेमध्ये. अपिश खेळले थोडंसं येतं काय तिथे, जेडी चेतशन चांगले झाले, फेक सुद्धा चांगली होते, थोडीशी ऑर्थोडॉक्स. क्विक सिंगल, चिकी सिंगल इथे कंप्लीट केलाय. एक उंचपूर असा फलंदाज तुम्ही पाहतात स्ट्राईक एंडकडे येत असताना ही एक धाव खूप वेगाने कंप्लीट करतो तो विराज. चांगलं क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हर रिझनमध्ये जेडीकडून. हे दोन खेळाडू डीपमध्ये बॅटोलिंग करतात ऑन साईडला, डीप स्क्वेअर लेग आणि जवळजवळ डीप मिडविकेट आणि एक डीप स्क्वेअर लेगमध्ये फलंदाज विराजसाठी. धाव संघ धाव फलकावर 2. फ्लाइटेड डिलिव्हरी, ड्राईव्ह केला क्षेत्रक्षक आहेत मिड ऑफ मध्ये, वाईडिशला थोडे सरकत आहेत. ओ फेक चांगली झाली, एक व्हेरी गुड थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये विशाल पाटीलकडून. डॉट बॉल, धाव संघ धाव फलकावर 2 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजीतून, मोठा फटकाने मारण्याची संधी अजिबात देत नाहीये, त्यालाच म्हणतात अनुभव. आणि फिरकीचं माहेरघर संदीप चिंचोलकर. अजूनही काही चेंजेस नाही आहेत फिल्डिंगमध्ये. क्षेत्रक्षक डीपमध्ये थोडंसं वाईडिश करतायत, थोडंसं लॉंग लेगमध्ये अजितसाठी. ऑफस्टॉनच्या थोडासा बाहेर रूम बेटला अप्रतिम फटका, डान्सिंग डाऊन द विकेट अँड व्हॉट अ शॉट, इट्स इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, पहिलाच दणदणीत आणि सणसणीत फटका, चौकार.
थोडंसं थांबले आणि बघितलं की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग होणार, थोडंसं मात्र स्टेप आउट झाली आणि चांगला फटका सजवला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पहिल्याच चौकाराची नोंद अजित मात्र आपल्या बॅटमधून करत असताना अविराज धावसंख्या 10 फरक 4 पुढे सरकते. मला सांगतात विराज अंकित होते 6 धावा. स ही आमची एक टिपिकल लँग्वेज आहे, मालवणी लँग्वेज आहे. स धावा 6 धावा धाव फलकावर. ओवर द विकेट फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साईडला प्लेस केला आहे क्षेत्राच्या काय डीपमध्ये. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती एकच धाव. हरीश मिरकुट आहे डीपमध्ये. विराज आणि त्याचबरोबर संकेत जे आघाडीला आलेत इथे गुमटेश्वर मडगाव या संघाकडून आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. 7 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात या षटकात. एकेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली स्टार्टिंगला. एकेरी धाव घेत असताना नंतर एक चौकारसुद्धा पाहायला मिळाला इनसाईड आऊटच्या माध्यमातून फलंदाज विराजकडून. आणि स्ट्राईक इनला लेफ्ट हँडेड बॅट्समन संकेत मोरजकर. तुम्ही पाहतात सांगीम प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे आणि अत्यंत जबरदस्त कामगिरी ही तुम्हाला पाहायला मिळते आमच्या आयोजकांची. फ्लाइटेड डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे, उंच गेला आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेगमध्ये आणि इथे झेल. संदीप चिंचोलकरने आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे आणि अप्रतिम झेल तिथे टिपत असताना क्षेत्ररक्षक आतिश गोडविंदे टिपतो तो झेल आणि धक्का लागलाय तो पहिलाच गुमटेश्वर मडगाव या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच बाबूराव. अप्रतिम संगीत यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ऐकत आहोत. बाबूराव देसाई करण घनसोलकर आल्या पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. संघाची धावसंख्या 10 फरक अंकित झाली. तिकडून 7 धावा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये मतीन खान न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 नॉट स्ट्राइक एंडला विथ द पनामा कॅप. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो विराज. एक उंच वर्षाचा खेळाडू विराज. विराज गवंडे मतीन खान नॉन स्ट्राइकिंग एंडला फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावर. गोलंदाज करण घनसोलकर. चला सामना सुरू करायचा वेळ घेऊ नका. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतायत गोलंदाज. सर्कलच्या बाहेर तुम्ही बघत आहात हे दोन खेळाडू डीपमध्ये हरेश आणि जयदीप भोंडिवले. स्विंग गेल्या पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. फलंदाजाला ॲक्च्युअली बाहेर भरपूर बाहेर यायचं होतं अटेम्प्ट करण्यासाठी पण पंच सिग्नल करतात. हा चेंडू लेगस्टिक ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. वाईट बॉल. चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट कण करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. हवेत चेंडू स्विंग करण्याची सुद्धा कला इथे अवगत आहे या खेळाडूकडे गोलंदाजाकडे. कारण घनसोलकर धावसंख्या अतिरिक्त स्वरूपात पुढे सरकली धावफलकावर 8 धावा. अजून काही चेंजेस. आरफ सरकतोय सर्कलच्या थोडासा आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. करण पुढचा चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून उजव्या त्याने मारा करेल. ओव्हर द विकेट फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साईडला जबरदस्त स्लॉग स्वीप मिड विकेट बाउंड्रीजच्या बाहेर. इथे मात्र खूप मोठा गॅप आहे. ते गॅप एक्झिक्यूट केला आहे गॅपमध्ये आणि सीमारेषे बाहेर षटकार.
बाजूला बसून आपण एका स्पर्धेचा किंवा मैदानाचा किंवा क्रिकेटचा आनंद घेतोय, तसं काही संगीत आपल्याला बाबूराव देसाई ऐकवत आहेत. एक वेगळाच आनंद आहे, जी हवा सुटली आहे आमच्या बरोबर मागच्या बाजूने डाव्या बाजूने, आणि तिथून तुझा एक छोटंसं धरण आहे, तिथे मात्र तुझा एक तलाव आहे छोटासा, तिथे मात्र एक सुंदर हवा आपल्या आजमावायला मिळते. चेंडूला पिचिंग केलं आहे, भरपूर शफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर, खूप वेगाने चेंडू मागे निघून जातोय विराटच्या पायाला ब्रश करून, आणि तोपर्यंत लेगबायची स्वरूपात एकदा अंकित होईल धावफलकार. षटकार आल्यानंतर इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न पिचिंग केल्यानंतर करण घनसोलकर एकदाव खर्च करतो या चेंडूवर, लेगबायची सुरुवात एकदा अंकित केली जाईल धावफलकावर, धावसंख्या होती ती धावफलकावर 15 धावा. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच मतीन खान, पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे मात्र गोलंदाज घेऊन आले तो म्हणजेच करण घनसोलकर. ऑइन स्विंग होता, जबरदस्त चेंडू, फलंदाज इथे मात्र तयार होता की ऑप्शनच्या बाहेर चेंडू जर आला स्क्वेअर कट करीन, पण झपकन आतमध्ये वळणारा चेंडू इथे मात्र खूप काही प्रश्न विचारून जातोय. दोन्ही प्रकारचे चेंडू मात्र हाताळण्याची कला या अवगत या खेळाडूकडे गोलंदाजाकडे. अप्रतिम चेंडू होता, डिलिव्हर ऑफ द मॅच इन स्विंग करणारा अप्रतिम चेंडू मतीन खानला बीट करून जातोय. हा फिंगर रोल केले, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इम्प्रोवायझेशन फटका पाहायला मिळाला लास्ट मुमेंटला, फटका इथे मात्र बदलला आपल्या बॅटमधनं, इथे मात्र इम्प्रोवाइज करत असताना मॅन्युफॅक्चर केलाय हा फटका सीमाराच्या बाहेर 4 धावा. फटका बनवला तिथे मतीन खानने सातत्याने, चेंडू मात्र कळवण्याची ताकद इथे ठेवतायत. लेग ब्रेक असतो, ऑफ ब्रेक असतो, इन स्विंग असो, आउट स्विंग असो, पण अशा मुमेंटला सुद्धा उत्तर आहे मतीन खानकडे. डॉटचं उत्तर चौकाराने देत असताना धावसंख्या धावफलकावर 19 धावा. करण घनसोलकर उजव्या त्याने अशा ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू स्टिअर केलाय, गॅपमध्ये खेळले आहेत, गलीमध्ये क्षेत्रक आहेत, चेंडू उचलला आरफने, फेक होते आहे, बॅकअप सुद्धा येत आहे मिड ऑफ मधून, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव मतीनला. धावसंख्या 1 ने पुढे सरते ती 20 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये तसं बघायला गेलं तर मोठे फटके पाहायला मिळत नाही, फक्त एक षटकार आला आहे, 2 चौकार आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेत. आणि विराज गवंडे जो मात्र आघाडीला आला आहे फलंदाजीला, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार आणि 2 सिंगल पाहायला मिळालेत. कारण आमच्यापासून थोडंसं दूर जात असताना गुडलेनचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर, चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, आणि इथे मात्र विराज थोडंसं प्रश्नादी चिन्ह बघतोय पंचांकडे की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय, कुठे बाहेर निघतोय, तुमच्याकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नाही आहे ना. आणि त्याच मुमेंटला पंच सांगतात की षटक समाप्त होते, दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार अंकित झाली ती 19 धावा, 10 सरासरी मेंटेन करत असताना माझ्यासोबत मच्छिंद्र पाटील आहेत, आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये स्वागत आहे तुमचं. सेकंड लास्ट मॅच आहे आजच्या दिवसामध्ये, मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की वातावरण अत्यंत शांत झालं आहे, थंड हवा सुटली आहे, आणि थंड अशा वातावरणामध्ये सामना तेवढाच महत्त्व आहे, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय मच्छिंद्र. आणि अशा मुमेंटला दोन्ही संघांना जर टेबलमध्ये टॉप करायचं असेल तर प्रत्येक संघाला किंवा या सामन्यामध्ये दोन्ही संघाला हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. निश्चित प्रश्नच नाही आहे प्रसाद, ज्या पद्धतीने आपण खेळ पाहतोय मैदानावरती दोन्ही संघांचं एकच लक्ष आहे की सामना जिंकणं आणि उंच भरारी घेणं. त्याच पद्धतीने आपण क्रिकेट पाहतोय, कोणत्याही प्रकारे चुका केलेल्या चुकांना इथे वाव दिला जात नाही, आणि एक स्टँडर्ड क्रिकेट काय असतं, एक लेवल अप क्रिकेट काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून. हा स्टँडर्ड क्रिकेट निश्चितच दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा आहे. जो सामना जिंकेल तोच मात्र पुढच्या फेरीत प्रवेश करेल, आणि जो सामना संघ पराभूत होईल तर मात्र स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. जयदीप बोंडिवले, उंची लाना आणि कीर्ती महान, ही महान कीर्ती आम्ही मागच्या सामन्यामध्ये बघितली आहे. 2 षटकांमध्ये अवघ्या 8 धावा देत असताना अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला होता जयदीप बोंडिवले. चला वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. जयदीप बोंडिवले वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ऑप्शनच्या थोडासा बाहेर, मी मात्र थोडेसे मात्र स्किट झाले, चेंडू हवेमध्ये मिस टाईम फटका होता, क्षेत्रशक खूप दूरवर ना चेंडूवर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे सहज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्यांदाच इथे मात्र पाहायला मिळते की व्हेरी फर्स्ट बॉलवर चेंडूला कनेक्ट केलं बॅटवर ते फलंदाज मतीन खानने. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल धावफलकार 22. वेगावर स्वारून गोलंदाजी करणं हा एक स्वाभाविक खेळ आहे, स्वाभाविक गोलंदाजी म्हणजेच जयदीप भोंडिवलेची.
स्ट्रायकिंगला मतीन खान, चांगला कॉन्टेस्ट दोन खेळाडूंमध्ये। हा चेंडू ऑन साइडला प्लेस करतायत, मिडलिंग करतायत, बॅटर चेंडू व्यवस्थित घेतायत आणि जे जोपर्यंत चेंडू स्क्वेअर लेलमध्ये कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळते ती एक धाव। हरीश मिरकुटे, जागृती इलेवन डोंबिवली हा संघ तुम्ही बघत आहात। मगाशीच उल्लेख केला जेव्हा सकाळ सत्रामध्ये पहिला सामना खेळले आणि पहिल्या सामन्यात थेट पाचवा सामना ते इथे खेळत आहेत। पहिल्या सामन्यात ते जिंकलेत खूप मोठ्या मार्जिनने आणि पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिम छाप सोडली आहे संघाने। स्ट्राईक इनला विराज गवंडे, पुला लेंथ होता, ऑन साईडला खूप चांगल्या तरी प्लेस करत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत, दोन धावायचा प्रयत्न, स्वतः क्षेत्रक्षणामध्ये ढिलाई आणि आता फायदा उचललाय केतन म्हात्रे। छोटीशी चूक आहे पण मैदान मोठं असल्याकारणाने फलंदाजाला ताबडतोब संधी मिळते इथे दोन धावा घेण्याची। धावसंख्या दोनने पुढे सरकेल, विराज चेंडूरकर मला सांगतात अंकित झाले, एकूण क्वार्टर सेंचुरी कंप्लीट होते, 25 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असणार जेडीचा, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, वेगवान डिलिव्हरी, जेव्हा जेव्हा चेंडू मिडल स्टिकवर पिच झाले तिथे मात्र धावा पाहायला मिळाल्या आहेत, पण आउटसाईड डी ऑफस्टम्प पिचिंग करत असताना मात्र इथे फलंदाजाला अक्षरशः नामोहरम करतायत, बांधून ठेवतायत, जगण्यासाठी भाग पाडतायत। गुड बॉलिंग, चांगला चेंडू हाताळतायत, इकॉनॉमिकल षटक हाताळण्यामध्ये निश्चित हातखंड आहे खेळाडूचा। आतापर्यंत ती चार चेंडूत खर्च केले त्या पाच धावा, गुड बॉलिंग परफॉर्मन्स। ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू, अजून एक वेगवान चेंडू, गुड बॉलिंग, नंतरचे दोन चेंडू जबरदस्त कमबॅक, एकही मोठा फटका मारण्याची संधी आतापर्यंत स्पर्धेमध्ये जेडीने आपल्या गोलंदाजीमध्ये दिली नाही आहे, ही ओळख आहे या खेळाडूची, ती छाप सोडत असताना तिसऱ्या षटकामध्ये। खूप चांगला सामना मैदानात, प्रेक्षकांच्या पसंती उतरलेला सामना, जागृती लिहून डोंबिवली वर्सेस गोमटेश्वर मडगाव। धावा अंकित झालेत मला सांगतात विराज, अंकित एकूण 25च धावा। ऑप्शनच्या थोडासा बाहेर कवर्समध्ये अप्रतिम फटका, डीपेक्सच्या कवरला क्षेत्रक्षक चेंडूवर येत आहेत आणि या चेंडूवर मिळते ती फक्त एकच धाव। राजेश म्हात्रे, जे म्हात्रेपाडा संघाचे खेळाडू आहेत, हे ग्रामीण खेळाडू विभागातले सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे एक दांडगा संघ तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजेच जागृती इलेवन डोंबिवली मॅक्झिमम क्रिकेटर, सगळे जे खेळाडू तुम्हाला या संघात पाहायला मिळत आहेत ते सर्व ग्रामीण विभागातून परफॉर्म करण्यासाठी इथे आले आहेत। ग्रामीण खेळाडूंना किती महत्त्व आहे तुम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाही आहे, हे येस सर्वचे सर्व खेळाडू ग्रामीण विभागातले आहेत, ग्रामीण पट्ट्यातले आहेत, ग्रामीण संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही की ग्रामीण खेळाडू काय करू शकतो, याचं अप्रतिम उदाहरण भारतीय संघाला लाभलेला एक अप्रतिम हिरा, कॅप्टन ऑफ द टीम म्हणजेच महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू, तो सुद्धा रांचीवरनं आला होता, तो सुद्धा ग्रामीण भागातनं आला होता, त्याने सुद्धा आपल्या करिअरची वेगळी सुरुवात केली होती, तसे हे सर्व खेळाडू आहेत ज्यांनी मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे। या चेंडू अंकित झाले ती एक फक्त एकच धाव, अंकित होते एकूण 26 धावा, तीन षटकांचा खेळ समाप्त होतो आहे, 8.66 गतीने 26 धावा आल्या आहेत। बघायचं तीन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, गोमटेश्वर मडगाव हा संघ मात्र बघायचं या तीन षटकामध्ये किती उंच भरारी घेतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय आमचे मित्र मच्छिंद्र पाटील यांना, धन्यवाद। थँक्यू सो मच प्रसाद, थँक्यू सो मच, very good evening to all of you present once again, beautiful atmosphere for cricket, it is now 4:15, the birds are flying in the air, cold wind is blowing on, the beautiful atmosphere for cricket once again all of you, SPL trophy 2020 and 21, you are watching the most important match between the Jagruti 11 Dombivli versus Gomteshwar Mangav, Jagruti 11 on the toss elected field first, इस बीच अगेन इस बार हवा में खेल दिया, खिलाड़ी वहां से मौजूद डीप कवर की तरफ आते हुए, लेकिन जब तक गेंद को फील किया जाए सर्कल के अंदर डीप कवर से आते हुए एक ही रन से यहां पर इजाफा होता हुआ। तीसरे से बल्लेबाजों की बात करेंगे, हर कदम यहां पर फूक फूक कर रखा जा रहा है क्योंकि दोनों टीमों के लिए यह मुकाबला काफी अहम भरा है, शाम के ठंडे माहौल में चलता मुकाबला, दर्शक इस प्रतियोगिता का घर बैठे दर्शक मैच का लुत्फ उठा रहे हैं, उन्हीं का मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार तहदिल से हार्दिक स्वागत करता हूँ। गेंदबाज बदलापुर से बिलोंग करने वाले अरब शेख, पिछले मुकाबले में शानदार योगदान रहा था इस गेंदबाज का, इस बीच अगली गेंद बाउंस करने की क्षमता भी रखते हैं, कंधों का इस्तेमाल देखे किस प्रकार करते हैं, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, जिस प्रकार फॉलो थ्रू में बैलेंस को भी बरकरार रखते है, एक एक रनों के लिए संघर्ष करना पड़ रहा है गोमटेश्वर मडगांव टीम को, जिस प्रकार पिछला उनका मुकाबला रहा था लो स्कोरिंग था, 44 की आवश्यकता थी, वो मुकाबला बड़ी आसानी से जीता था, लेकिन इस बार उनका करारा संघर्ष हो रहा है जागृतेश्वर डोंबिवली के सामने, दोनों टीमें काफी नपीतुली टीम है, दोनों टीमों ने एक एक मुकाबला जीता है, जागृति 11 डोंबिवली के बीच में ये मुकाबला, इस बीच अगली गेंद फिर एक बार ऑन साइड में खेलने की कोशिश, कोई भी मौका नहीं दिया जा रहा है बल्लेबाज की
बड़े शॉट खेलने की, नंदू गेंद के नीचे आते हुए यहाँ पर एक ही रन यहां से मिलेगा। बड़े शॉट के लिए तरसना पड़ रहा है। इट हैज बीन लॉन्ग टाइम हैविंग सीन बिग हिट बिकॉज बॉलिंग अटैक इज वेरी ब्यूटीफुल। और बल्लेबाज यहां पर तरस रहे बड़े शॉट के लिए। जिस प्रकार की गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन को बरकरार करते हुए गेंदबाजी चलती हुई, बहुत अच्छी गेंदबाजी। गुडलैंड लेन से गेंद को टेक ऑफ किया, निचले हिस्से में रखा। वह बल्लेबाज इस गेंद को ऑन साइड में खेलने की तमन्ना रख रहे थे, लेकिन उनकी कोशिश को नाकाम रहा। डॉट गेंद की एक और समाप्ति। डॉट गेंद फेंकना सीमित क्रिकेट ओवर में अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है, क्योंकि जिस प्रकार लिमिटेड ओवर, हर बल्लेबाज बड़े शॉट की तलाश में रहते हैं। और इस अवसर पर बढ़िया गेंदबाजी, मतीन स्टैकन पर बल्लेबाज है। इस बार शॉट बनाने की कोशिश की थी उन्होंने, अंपायर से अपील भी मांगी गई है और अंपायर ने लेग बाइज का इशारा किया। स्ट्रांग अपील होती है, लाउड अपील होती है, अंपायर के पर दबाव बरकरार करने की कोशिश भी की जाती है, लेकिन अंपायर भी प्रोफेशनल अंपायर है। इस प्रतियोगिता में लगातार उनका भी बढ़िया योगदान रहा है। गुड जॉब जेंटलमैन, कीप इट अप। एक रन के साथ टीम का स्कोर यहां से आगे बढ़ता हुआ 14 रन प्रगति पर और टीम का स्कोर 30 पर पहुंचता हुआ। बढ़िया माहौल और बढ़िया मुकाबला दोनों टीमों के लिए काफी अहम रखती है जीत मुकाबले में। पटकी भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब देने की कोशिश, लेकिन ठीक से इस गेंद को नहीं कन्वर्ट कर पाया। खिलाड़ी वहां से तेजी से आते हुए और ये जेडी वहां पर आते हुए, जेडी की रफ्तार देखिए यहां पर किस प्रकार है। जुनून है, जीत का जुनून सर पर है, तेज खिलाड़ी है और जैसी वो मैदान पर आते हैं उनके ऊपर फोकस रहता है। एक से ज्यादा यहां पर इक्का दुक्का से ज्यादा रन नहीं मिल पा रहे। मोटागांव से नितिन महात्रे और दगड़ा की तरफ से जागृति 11 डोमिली टीम के लिए यहां पर शुभकामना आ रही है, स्वागत है आपका। चारों का खेल समाप्त हो चुका है, टीम का स्कोर यहां से बनता हुआ 32 रन। चार ओवर के समाप्त के बाद टीम का स्कोर 32 रन। तो गुमटेश्वर मानगांव टीम इस मुकाबले में 60 या 70 का लक्ष्य की तरफ बढ़ने की कोशिश की जाए, लेकिन गेंदबाजी भी उतनी सटीक लाइन पर हो रही है, फील्डिंग का प्रदर्शन भी शानदार रहा है, जिसके कारण यहां पर रन नहीं बन पा रहे, रनों के लिए संघर्ष करना पड़ रहा है। फिर एक बार गेंदबाजी में आते हुए जेडी शाहपुर से बिलोंग करने वाले, गोकुल गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, बढ़िया गेंदबाजी रहती है। टीम का स्कोर यहां पर 32 एंड ऑफ द फोर्थ ओवर, लॉस ऑफ द ओनली 1 विकेट। तो ओवर का खेल अभी भी शेष है इस पहले सत्र का, 6 ओवर का मुकाबला। हमारे साथ जुड़ चुके हैं बहुत ही बेहतरीन कमेंटेटर, रतनबोर ट्रॉफी में लगातार 11 साल योगदान रहा प्रसाद जी, पर अब स्वागत है आपका। पुलर लैंड डिलीवरी, बल्लेबाज के पास कोई मौका नहीं है, क्या कमाल की गेंदबाजी यहां पर हो रही है। और 22 का इशारा अंपायर ने किया, यहां पर एक एक रन के लिए संघर्ष करना पड़ रहा है। बड़े हिट की तलाश में है लेकिन नहीं मौका मिल पा रहा है। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया माहौल आप देख पा रहे हैं। एसपीएल का ये क्रिकेट का कारवा 15 साल का पड़ाव, बहुत ही बढ़िया शानदार। पहले ही बल्ले का फेस खोल चुके थे, ऑन साइड में गेंद को खेलने की कोशिश की थी, गेंद आर विकेटों के पीछे और अंपायर का फिर एक बार लेग बाइज का इशारा, लगातार शरीर से टकराती हुई गेंद। पिछले कई गेंदों की बात करेंगे तो पिछले 6 गेंदे और ये गेंदे, यानी कि पिछले 8 गेंदों की बात करेंगे तो बड़ा हिट नहीं लग पा रहा है, तरस रही है टीम रनों के लिए। फील्ड का मॉइन आप देख पाएंगे, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। इस बीच गेंद रिवर्स के जरिए खेलने की कोशिश, लेकिन कोई मौका नहीं है। हर तकनीक तरकीब अपनाकर बल्लेबाजी करने का प्रयास किया जा रहा है। जब घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो टेढ़ी करने की भी कोशिश की है, लेकिन फिर भी यहां पर रन नहीं बन पा रहे। कमाल की गेंदबाजी, उम्दा प्रदर्शन रहा इस गेंदबाज जेडी का, जेडी ने प्रभावित किया इस प्रतियोगिता में। और स्टाकेन पर बल्लेबाज पनामा कैप पहनते हुए मतीन खान, इस बीच स्टाकेन पर मतीन ने शुरुआत चौके के साथ की थी। ये गेंद जा रही है मिडविकेट के ऊपर से, खिलाड़ी वापस से आते हुए आतिश वहां पर आते हुए, आतिश गुरविंदे पिछले मुकाबले में शानदार प्रदर्शन रहा इस खिलाड़ी का। एक ही रन यहां से मिलेगा, इक्का दुक्का से रन की रफ्तार बढ़ती हुई पारी का 5 और प्रगति पर जेडी के रूप से और टीम का स्कोर यहां से बनता हुआ 35 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। विकेट काफी हाथ में है लेकिन रन नहीं बन पा रहे। इस बीच अगली गेंद
ये देखिए अलोंग द कारपेट डाउन द ग्राउंड, फिर एक बार उसी क्षेत्र में वही खिलाड़ी अतीश गोडविंदे, लेकिन इस बार सर्कल के बाहर गेंद को फील किया, इससे पहले सर्कल के अंदर गेंद को फील किया था। एक ही रन यहां से मिलेगा। भिवंडी से धवले गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी से भी ग्रामीण खिलाड़ी है जागृति लेवन ढोमिली के, और हम देख पा रहे हैं यहाँ पर घुमटेश्वर मनगांव यानी कि यहाँ की टीम है मडगांव, यहाँ से बिलोंग करने वाले खिलाड़ी उनके काफी समर्थक है, लेकिन चीखों से नहीं गूंज रहा है मैदान। और ये देखिए अजीब और गरीब तरह से शॉट खेलने की कोशिश की जा रही है, हर तरकीब अपनाई है बल्लेबाजों ने, कभी रिवर्स के जरिए, कभी स्कूप के जरिए, कभी स्क्वायर कट के जरिए, लेकिन बड़े हिट नहीं लगा पाया पर, और यहाँ पर सफल ओवर की समाप्ति। इस ओवर की बात करके इस ओवर में रन अमित तेंदुलकर बताएंगे, महज 4 रन यहाँ पर, क्या शानदार प्रदर्शन रहा, लुभानी गेंदबाजी, प्रतिभाशाली गेंदबाजी और सबको प्रभावित करने वाली इस शानदार गेंदबाजी। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान के ऊपर महज 37 रन स्कोरबोर्ड पर आते हुए। 50 के अंदर सिमटने की कोशिश की जा रही है, टॉस जीतने के बाद जो फैसला किया बढ़िया फैसला रहा। अब गेंदबाजी में आते हुए केतन म्हात्रे, पिछले मुकाबले में जो एक ओवर में 17 की आवश्यकता थी आजमी टाइगर मुमराह टीम को, तब उसी हालत में यहाँ पर विशाल जो कप्तान है उन्होंने केतन के ऊपर भरोसा जताया था और भरोसे लायक गेंदबाजी भी की थी इस गेंदबाज ने, देखना आप क्या कर पाएंगे। हाल ही में जो टिड्डी पेल हुई, टिड्डी पेल में सबसे महंगे खिलाड़ी थे वही खिलाड़ी केतन म्हात्रे। हाल ही में जो JW8 दो दिन पहले प्रतियोगिता हुई ओला के मैदान के ऊपर, 3 मुकाबले में लगातार 2 मरतबा मैन ऑफ द मैच का खिताब लेने वाले ये खिलाड़ी, इतिहास के पन्नों के ऊपर कई दास्तान लिखी इस खिलाड़ी ने, केतन म्हात्रे वाकलन गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, काफी जलवा इस खिलाड़ी का, तहलकर धूम मचाने वाले खिलाड़ी इस मैदान के ऊपर किस प्रकार गेंदबाजी करेंगे अंतिम ओवर में। क्या यहाँ से जो मडगांव टीम खेल रही है 50 का आंकड़ा पूरा कर पाएगी या 50 के अंदर सिमटने की कोशिश की जाएगी। ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर क्रिकेट, वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू प्रेजेंट एयर SPL ट्रॉफी 2020 and 2021। अंतिम ओवर प्रगति पर बढ़िया गेंदबाजी, फुलर लाइन डिलीवरी निचले हिस्से में रखा, बल्लेबाज देखते रहे इस गेंद को, विकेट कीपर के एम भी बाती हुए विशाल पाटिल वडौली गांव से बिलोंग करने वाले। डॉट गेंद की समाप्ति, स्ट्राइकर पर बल्लेबाज विराज गवंडी गवंडे, पहले नंबर के खिलाड़ी अभी भी मैदान पर है। पटके हुई गेंद थी, पुल किया इस गेंद को खिलाड़ी वहां से आते हुए, जब तक एक रन पूरा कर रहे दूसरे की। जेडी देखें यहां पर हमेशा फोकस में आती है जेडी, आज की शाम मैं कहूंगा जेडी के नाम, जिस प्रकार की गेंदबाजी की उन्होंने, जिस प्रकार फील्डिंग का प्रदर्शन रहा उनका, काफी तेजी से गेंद पर आते हैं। एक ही रन यहां से मिलेगा, एक ही रन यहां से मिलेगा। इस बीच केतन ऑन साइड में इस गेंद को खेल दिया, एक ही रन की उम्मीद की जा सकती है। खिलाड़ी तेजी से आते हुए अरेश मिरकुटे वहां पर आते हुए धागाव से बिलोंग करने वाले, एक ही रन यहां से मिलेगा। बढ़िया गेंदबाजी केतन की, बढ़िया। अंतिम ओवर प्रगति पर है, बड़े शॉट की तलाश में, विकेट भी नहीं गिरे, मैच एक ही विकेट गिरा है फिर भी रन नहीं बने यहाँ पर, इससे अंदाजा लगा सकते कितनी अच्छी गेंदबाजी हुई और कितना शानदार फील्डिंग का प्रदर्शन रहा इन इस टीम के ओर से। और इस बार बढ़िया हिट, कमाल की टाइमिंग, दैट्स अ ग्रेट शॉट, व्हाट अ लिटिल ब्यूटी, दैट्स गॉन माइल्स ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट, दैट्स अ ह्यूज सिक्स आफ्टर लॉन्ग टाइम। की कोशिश की जा रही है, काफी अरसे बाद यहां पर हम बड़ा हिट देख रहे हैं, एक ही विकेट गिरा अब तक। दोनों बल्लेबाज अभी भी मैदान पर है, पहले नंबर के बल्लेबाज, तीसरे नंबर के बल्लेबाज मतीन जो पनामा कैप पहनते हुए नॉन स्ट्राइक पर खड़े, और स्ट्राइक में बल्लेबाज विराज। अच्छी गेंद, चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, एक बड़ा शॉट लगाने के बाद कितनी अच्छी वापसी की आफ्टर हिटिंग द सिक्स, गुड कमबैक, वेरी गुड कमबैक। यू आर वॉचिंग द सेंसिबल क्रिकेट फ्रॉम केतन। अंतिम मुकाबले के लिए यहाँ पर रोहित क्रिकेटर वास्को और भुई पल ब्लास्टर कप्तान से गुजारिश आई है टॉस के लिए। फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग फ्रॉम केतन म्हात्रे, ओ ब्यूटीफुल डिलीवरी,
एंड ओवर की समाप्ति, एक छक्का लगा इस ओवर में और 44 के ऊपर ये पारी सिमट चुकी है, 44 के ऊपर ये पारी सिमट चुकी है और 45 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। बढ़िया गेंदबाजी रही केतन की ओर से, अंतिम ओवर रहा, एक छक्का लगा, इसके बावजूद क्या कमाल की गेंदबाजी की इस गेंदबाज ने, एक विकेट के नुकसान के ऊपर मैच टीम का स्कोर यहां से बनता हुआ 44 और जीत के लिए महज 45 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। गोमटेश्वर मरगांव टीम का प्रदर्शन अच्छा नहीं रहा बल्लेबाजी में, क्योंकि विकेटें उनके हाथ में 9 विकेटें बची थी। बल्लेबाजों ने कोशिश जी जान की लेकिन कामयाबी हासिल नहीं की और एक विकेट के नुकसान के ऊपर पारी सिमट चुकी है। टॉस जीते के बाद जागृति 11 डोमिनेट टीम ने फील करने का फैसला किया था और उस फैसले पर अमल भी किया, यहां पर शानदार प्रदर्शन रहा उनका। अब जीत के लिए 45 की आवश्यकता जागृति 11 डोमिनेट टीम को आने वाले 6 ओवर में। क्या इस मुकाबले में जागृति 11 डोमिनेट टीम जीत पाएगी या फिर कम स्कोरिंग में गुमटेश्वर मडगांव टीम इस टीम को जीत से रोक पाएगी, क्या होगा इस मुकाबले का हाल, आइए सुनते हैं आने वाले 3 ओवर में द स्वीट वॉइस ऑफ महाराष्ट्र। आइए प्रसाद जी पर अब हमसे जुड़ जाइए, बहुत बहुत शुक्रिया। पाटिल चला आम्ही फाइनल खेळ देत होतो, म्हणजेच भुईपाल ब्लास्टर्स कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा, अपोनंट संघाचे संघनागे ते ऑलरेडी ते आलेले आहेत। भुईपाल ब्लास्टर्स कॅप्टनने ताबडतोब यायचंय, रोहित क्रिकेटर वास्को याच नावाने हा संघ सातत्याने या विभागात किंवा गोव्यामध्ये खेळत असतो, गोवा असो सिंधुदुर्ग असो रोहित क्रिकेटर वास्को या नावानेच उमर खानचा संघ खेळत असतो, तो उमर खान इथे आलेला आहेत आणि आम्ही विनंती करतो भुईपाल ब्लास्टर्सचे कॅप्टन आपण सुद्धा यायचंय। लक्ष्य छोटा आहे पण सामना दोन्ही संघांसाठी खूप मोठा आहे, 45 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी त्या जागृती 11 डोंबिवली संघाला 45 हे स्पर्धेतला आजच्या दिवसाला अजून एक लोएस्ट टोटल आहे, रिक्वायर्ड रन रेट 7.5, 7.5 गतीने धावा कुटायच्या मैदानावर। आणि गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजे गुमटेश्वर मडगाव संघाकडून मयूर बोरकर आघाडीला त्याच फलंदाजीला करण्याचा, फलंदाजी करण्यासाठी विशाल पाटील आणि विशालच्या सोबत आलेत हरेश मिरकुटे, स्ट्राइकिंगला विशाल पाटील, नॉन स्ट्राइकिंगला हरेश मिरकुटे। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, सामना ते सुरू करायला हरकत नाही आहे। सांगेन प्रीमियर लीग सीझन 15-20-20 and 20-21 ऑफस्टोनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑनसाइड हुक करायचा प्रयत्न, खूप चांगला फटका पुल केलाय तो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, जबरदस्त दणका षटकार। चेंजेस यू शुड बी अंपायर टू अंपायर, तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्ही पंचांना सांगू शकता। फुलवली होती समोर खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक मयूर बोरकर, कारण ऑफिशियल्स आहेत, रेफरीज आहेत, यांना तुम्हाला अपडेट करायचं आहे सगळ्या गोष्टी, जे जे काय तुम्हाला चेंजेस करायचे तुमच्या संघामध्ये तुमच्या टीममध्ये। डॉट बॉल फ्रॉम विशाल, चांगला चेंडू मयूरचा, ऑन साईडला हलक्या त्याने फक्त प्लेस केलं आहे, भरपूर मेहनत भरपूर चिकाटी भरपूर पोटेन्शियल दडलं या खेळाडूमध्ये विशाल पाटील।
खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी अचीवमेंट या खेळाडूने केली आपल्या करिअरमध्ये, तो विशाल वाडी तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र येतोय तो हरेश मिरकुटे ओवर द विकेट. स्वीप करायचा प्रयत्न होता, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, चेंडू थोडासा ऑफ स्टंपचा थोडासा किंचितचा बाहेर निघून जात होता आणि पंच सिग्नल करतात, तो म्हणजेच लेग बाईचा. दहागाव मुरबाड या संघाला रिप्रेझेंट करतात आपल्या ग्रामीण पट्ट्यातून, ग्रामीण विभागातून, ग्रामीण संघाकडून. धावसंख्या दाफलकर, लेग बाईची सुरुवात अंकित होती, ते एकूण 8 धावा दाफलकावर. रिक्वायर रन रेट 7.5 आहे, त्यापैकी आले त्या 8 धावा. मरुबोरकर ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू, अपिश इनसाईड आउट खेळायचा होता, आउटसाईड एज चेंडू जातो तो गल्लीमध्ये आणि मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर, ती म्हणजेच विशाल पाटीलला. एका धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकती, ती 9 धावा धावफलकावर. 45 धावींचं लक्ष आहे. गोलंदाजी मात्र सुंदर झाली, अप्रतिम झाली. पहिल्या षटकात आपण संदीप चिलचकोळचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली, 7 धावा खर्च करणारा एक गडी तो बाद केला होता आपल्या षटकामध्ये. हरेश मिरकुटेचा हा ऑन साईडला चेंडूला प्लेस केला, क्षेत्रक्षक थोडेसे मात्र वाईडी सरकतात, चेंडू उचलण्यासाठी एक धाव कम्प्लीट केली आहे या चेंडूवर आणि धावसंख्येला थोडासा योग्य आकार दिला आहे धावफलकावर. एक षटक समाप्त होते, एका षटकाकडे धावसंख्या धावफलकर 10. विशाल पाटील तुम्ही बघत आज जागृती लिहून डोंबिवली संघाकडनं खेळत असणार, भरपूर चिकाटी आहे, भरपूर मेहनत आहे, भरपूर जिद्द आहे खेळाडूकडे. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, बघा कारकिर्दीमध्ये भरपूर असं आयुष्यात वळण आलेलं असतं, भरपूर एक वेल एज्युकेटेड क्रिकेटर आहे विशाल पाटील. त्याच्या वडिलांचं डोंबिवली येथे एक सायकलचं दुकान आहे, विनायक सायकल मार्ट. पण स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे बघा, म्हणजे वडिलांनी त्याला आपल्या जो उपजीविका करण्याचं जे एकमेव माध्यम आहे म्हणजे सायकलचं दुकान, इथे मात्र न बसवता क्रिकेट खेळण्याची मुभा दिली आहे. लाईफमध्ये एक अशी अचीवमेंट केली आहे खेळाडूने, स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार त्याने पटकावली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मालिकावीरच्या जवळजवळ 6-7 गाड्या त्याच्याकडे आहेत. इनसाईड आउट खेळले आहेत, फटका स्विंग, अप्रतिम फटका, फटका रोल केला, हा चेंडू जातो तो डीप पॉइंट रिजन मध्ये डीप कव्हर पॉइंटला भेदून सीमारेषे बाहेर चौकार. तर मी मगाशी चर्चा करतो तुमच्या विशाल पाटील बद्दल, एक मोठी कार एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट लेट रतनबुवा पाटील मेमोरियल ट्रॉफी आणि त्यानंतर बाकीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळजवळ 6-7 बाईक विशाल पाटीलच्या नावावर आहेत. असा हा खेळाडू, एक प्रतिभा संपन्न खेळाडू. ओ चेंडू पुन्हा आता फटका रोल करायचा होता, चेंडू तो गलीमध्ये, क्षेत्रक्षक थोडेसे मागे जाऊन विराज इथे चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत मिळते या चेंडूवरती एक धाव. हळूहळू का होईना पण इथे सूर गवसतोय तो हरेश मिरकुटेला. भुईपॉल ब्लास्टर वन द टॉस रिलेटेड टू बॅट फर्स्ट. आजच्या पूलमध्ये तुम्हाला जो दुसरा पूल आहे डी पूलमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळतो रोहित क्रिकेटर वास्को आणि या संघाला सुद्धा भरपूर वेळा रिप्रेझेंट केलं आहे ते म्हणजेच फलंदाज हरेश मिरकुटे. रिव्हर्सचा अप्रतिम नजर आणा अँड व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू पॉइंट रिजन मधला फेकून दिला बाहेर, षटकार. या सीझनमध्ये 21 चेंडूत 72 धावांची खेळसुद्धा विशालच्या नावावर राहिली आहे अँड वॉट अ बॅटिंग, जबरदस्त पोटेन्शियल. चेंडू हवेमध्ये थोडासा फटका फसला आहे, फटका थोडासा चुकलाय, भरपूर उंच गेला होता चेंडू आणि इथे झेल ड्रॉप. मतीन खान चेंडूच्या खाली जबरदस्त पोझिशन त्याने स्वतःला केलं होतं पण लास्ट वेळेला कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकलं, झेल सुटला आणि जीवदान मिळालं ते विशाल पाटीलला. एकही गडी न गमावता चांगली धावसंख्या रचली पहिल्या विकेटपासाठी. 23 धावा धावफलकावर, एक योग्य देतेने दिशेने मात्र पाठला करत असणार धावसंख्येचा. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये, स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करतील आणि तोपर्यंत विशालता मिळेल ती फक्त एकच जाव या चेंडूवर. प्रचंड मेहनत, प्रचंड पोटेन्शियल या सर्व खेळाडूंकडे आहे जे तुम्हाला ग्रामीण पट्ट्यांना पाहायला मिळतात खेळत असताना आपल्या या संघामध्ये जागृती इलेव्हन डोंबिवली. ओवर द विकेट, फुल टॉस आहे, थोडंसं अपिश खेळलेत, फटका थोडासा हवेमध्ये होता
छोटी मिसफील्ड झाली त्याचा मात्र एक धावाचं मात्र परिवर्तन होत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे आणि दोन षटकांचा खेळ समाप्त होते. दोन षटकाखेर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली, 25 धावा कंप्लीट झाले धावफलकावर. एकही गडी न गमवता 45 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. 20 धावींची आता मात्र गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 24. चार षटकं आणि 24 चार षटकात 20 धावींची गरज आहे 24 चेंडूमध्ये. जागृती इलेव्हन असा संघ आहे ज्यामध्ये सातत्याने प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवतो, चांगला खेळ करतो. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे संघामध्ये जे खेळाडू खेळत आहेत ते स्वतः मात्र एक असे खेळाडू आहेत जे मात्र स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवतात, आपल्या परफॉर्मन्सवर विश्वास ठेवतात, स्वयंरोजगार आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे एक चांगला संघ तुम्हाला या विभागातनं पाहायला मिळतो म्हणजे जागृती इलेव्हन डोंबिवली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तिसरा षटक घेऊन. वरद दाभोळकर याच्यात त्रिमात्र शंका नाही, राहुल याच्यात त्रिमात्र शंका नाही. कारण मी जेवढे व्ह्यूअर्स आता जे लाईव्ह बघतायत ना याच्यामध्ये 80 ते 85% कल्याण डोंबिवलीचेच प्रेक्षक आहेत, याच्यात त्रिमात्र शंका नाही. ओवर द विकेट फुल टॉस होता, स्वीप अप्रतिम, क्रॅकिंग शॉट अजिबात तिथे मात्र संधी नाही कुठल्या खेळाडूला चेंडू थांबवण्याची. सीमारेषा बाहेर चौकार. मॅग्निफिसेंट शॉट, रिव्हर्स एक जबरदस्त स्वीप पाहायला मिळाला ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. क्रॅकिंग शॉट, वरद दाभोळकरचं स्वागत चौकाराने. ओवरपिच आहे, उंच तर गेलाय. दिस इज अ टिपिकल हिरेश मिरकुटे शॉट आणि चेंडू सीमारच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क षटकार. मैदानाच्या बाहेरून उमर इलेव्हनचा संघ म्हणजेच रोहित क्रिकेटर वास्को हा सामना बघतोय आणि निश्चितच तारीफ केली जाईल, कौतुक केलं जाईल ते म्हणजेच हरीश मिरकुटेचं. कारण उमर खानच्या संघाचाच एक भाग आहे म्हणजेच हरीश मिरकुटे, पण आज जागृती इलेव्हनच्या माध्यमातून तो परफॉर्म करतोय. षटकार आला या चेंडूवर आणि षटकारच्या मध्ये धावसंख्येने उंच उडी घेतली आहे आणि जाऊन विसावली ती धावसंख्या 35 या धावसंख्येवर. रिव्हर्स एक अप्रतिम स्वीप, एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर ऑन साईडला स्लॉक स्वीपचा एक अप्रतिम देखणा नजराणा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि चेंडूसुद्धा आला आहे मैदानावर. मॅच बॉल आलेला आहे, दोन चेंडू झाले तर 10 धावा, धावसंख्या 35 धावा. 45 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि हव्यात अजूनही 10 धावा. चेंडू ऑन साईडला पुल केलाय क्षेत्रच काय डीप मध्ये वाडीच लागला, झेलशी ते डीपला गुड कॅच अक्षयने, मात्र सुंदर झेल डीपला आहे. पहिला ब्रेक थ्रू संघाला मिळालाय पण त्यासाठी भरपूर उशीर झालाय, तब्बल 35 धावेची भागीदारी पहिल्या विकेटसाठी हरीश आणि विशालच्या मध्ये आणि पहिला धक्का लागलाय तो जागृती इलेव्हन डोंबिवली संघाला. धावा धावफलकर, अवघ्या 10 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू भरपूर शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपण जर विचार केला तर 3 षटक अजूनही बाकी आहेत, 18 चेंडू आणि आताचे हे 3 चेंडू म्हणजे जवळजवळ 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हव्यात तर 10 धावा. केतन मात्र ऑन द ग्राउंड ॲट नंबर 3. मैदानाच्या आतमध्ये हे दोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकांमध्ये शत्रू आहेत आणि अगोदर जो सामना झाला होता. लोअर फुलटा चेंडू 20 येते अप्रतिम नजराणा आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव. धारगळच्या स्पर्धेमध्ये जो पराभव गुमटेश्वर मडगाव संघाने केला होता त्यामध्ये जसं काय त्या पराभवाचा इथे मात्र वसपा काढत असताना एकतर कमी धावसंख्येमध्ये रोकलं, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जणू काय ते मात्र वेगाने सामना फिनिश करण्याच्या नात्यामध्ये जणू काय त्या जखमीवर मीठ चोळलं जात आहे. विशाल पाटील ऑन नॉन स्ट्राईक, स्ट्रायकिंग एडला केतन मात्रे, फक्त 9 धावांची गरज आहे. हो गुड बॉलिंग, वेगवान चेंडू थोडासा खाली राहतोय. मित्रांनो एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते की दोन असे खेळाडू आहेत म्हणजे आज तुम्हाला पाहायला मिळतात विशाल आणि त्याचबरोबर केतन, डोंबिवली ग्रामीण भागातील अत्यंत दादा संघांमध्ये ज्या संघांची नाव घेतली जाते त्यामध्ये वडवली बी आणि त्याचबरोबर वाकळण, हे दोन्ही संघांना हे दोन खेळाडू रिप्रेझेंट करतात.
हो लास्ट मुमेंटला लेट कटचा फटका गलीमध्ये खेळलाय. वाकळण संघाला बिलॉंग्स करतात ते म्हणजेच केतन म्हात्रे जे नॉन स्ट्राइक एंड स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक एंडला आलेत आणि स्ट्राइक एंडला जो खेळाडू आता मात्र जातोय म्हणजेच विशाट पाटील हा वडवली बी संघाला रिप्रेझेंट करतो. तर आपण वळी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या अंकित झाली ती धावफलकावर या एका धाव्याच्या मदतीने ती म्हणजेच 37 धावा 3 षटकांचा स्पेल इथे पूर्ण झालाय 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय 12.33 गतीने अंकित झाले त्या 37 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा आहेत त्या 8. वडवली बी संघ या खेळाडूं जर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च कराल खास करून GTC असो किंवा WTC असो अशा काही ज्या वेबसाईट आहेत किंवा असे काही चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आवर्जून वडवली बी संघाचे परफॉर्मन्स पाहायला मिळतील. आणि वडवली बी संघाचे जर तुम्ही खेळाडूंची जर तुमची वयोमर्यादा जर बघितली त्यांची जी वयोमाना जी आहेत ना ती जेमतेम 27 ते 28 त्याच्या पलीकडे एकही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी अचीवमेंट वडवली बी संघाने केल्याचा मात्र आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि मी तुम्हाला राहुल पाटीलला खूप चांगली मला माहिती देत आहेत की 24 मी तर 28 बोललो होतो तर 24 प्लस फक्त 2 खेळाडू आहेत बाकी सर्व अंडर 24 आहेत. म्हणजे एवढा नौखा आणि एवढा गुणवान संघ आहे या ह्या संघांमध्ये एक वेगळी छाप सोडली या सीझनमध्ये. जवळजवळ 6व्यांदा ते पोचलेत अंतिम फेरीमध्ये. हो थांबून खेळायचा प्रयत्न होता टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा मात्र बाहेर निघतोय. या षटकात गोलंदाजाचा वापर केलाय तो घुमटेश्वर मडगाव संघाने. अक्षय चौथा गोलंदाज फ्रेज वापरलाय. मागच्या सामन्यात आपण बघितलं मयूर बोरकरच्या हातामध्ये पुन्हा त्या चेंडू दिला होता पण आता मध्ये धावा तुझा कमी आहे धावफलकावर ज्यावर त्यांना डिफेंड करायचे आहेत. समोर खायचा प्रयत्न फटका थोडासा रोल झालाय आणि फ्लाइंग स्लीपमध्ये चेंडू कव्हर करतात विराज. तोपर्यंत मिळते ती 1 धाव. धावसंख्येत होती ती भर धावसंख्या धावफलक अंकित होती ती 1 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. हरेशने आपलं काम पूर्ण केलं जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली मैदानावर 2 चौकार 1 उत्तुंग षटकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आधीच फटका हा बनवला होता. पंचांचा सिग्नल येतोय आमच्या विराजला लेग बाईजचा. एका अतिरिक्त स्वरूपात धाव अंकित होईल धावफलकर 39 धावा. 7 धावींची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी म्हणजे जागृती 11 डोंबिवली संघाला. चेंडू हवेमध्ये खेळलेत फटका तर थोडासा मात्र मिस टाईम झालाय पण क्षेत्रशक्ती तिथे जज करतात आणि फायनल तो झेल टिपलाय आणि धक्का लागलाय मैदानावर तो दुसरा जागृती 11 डोंबिवली संघाला. फलंदाज केतन म्हात्रेची खेळी संपुष्टात. प्रेम गायकवाड नवीन फलंदाज रायगड विभागातील शिवकर संघाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत. प्रेम गायकवाड येतात मैदानावर फलंदाजी करण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. स्ट्रायकिंग एडला विशाल पाटील जबरदस्त किल्ला लढवतोय. फिंगर रोल केले होते बॅक ऑफ द हँड चेंडू होता चेंडू थोडासा फ्लाईट झाला होता ऑनसाईडला प्लेस केला आहे आणि तोपर्यंत जर चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर विशालला. टेम्परामेंट इनिंग काय असते या खेळाडूंकडे आम्हाला नेहमीच पाहायला मिळते. संघाला आज यशस्वीचे त्याच्या शिखरावर घेऊन जाण्यामध्ये या इनिंगचा किंवा अशा खेळीचा मात्र खूप मोलाचा वाटा आहे तो विशाल पाटीलचा. संघ धावसंख्या अंकित झाली ती 40 धावा 5 धावींची अजूनही गरज. स्ट्राईक एंडला प्रेम गायकवाड समोर खेळले सेफ शॉट आहे गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे चेंडू खूप मात्र लांब होता आणि जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील चेंडूमध्ये त्यांना दगा देऊन निघून जातोय सीमारेषे बाहेर चौकार. म्हणजेच जागृती 11 डोंबिवली संघ टेबलमध्ये टॉप करण्यासाठी फक्त 1 धावीची आवश्यकता आणि संघ थेट उद्याच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल कारण चेंडू शिल्लक राहील मध्ये त्याच्यामध्ये मला विराज सांगते ते 12 आणि धाव हवी ती 1. फक्त 1 धावीची गरज. धारगळच्या स्पर्धेतला सामना त्यांच्या डोळ्यासमोर आहे या संघाने त्यांना पराभूत केलं होतं. हा चेंडू उकरायचा प्रयत्न 100 कॅच इथे फायनली मात्र विशालची मात्र विकेट मिळवली गोलंदाजाने.
थोडंसं हास्याचं वातावरण मैदानाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांकडून, कारण फायनली विशालची विकेट इथं मात्र मिळाली आहे. गोलंदाज या षटकांमध्ये वापरला आहे संकेत मोरजकर आणि मयूरने सुंदर झेल टिपला एसटीच्या थोडासा मागे शॉर्ट फाईन लेगमध्ये. फलंदाजांचे शेजारी वाढलेत मैदानावर. एका धावेची फक्त गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये राजेश मात्रे येतोय जो मात्रेपाडा संघाचा खेळाडू आहे. काल आपण ओव्हीएलएन बदलापूरकडून एक खेळाडू पाहिला तो म्हणजेच योगेश मात्रे. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज योगेश मात्रे ज्या संघाला रिप्रेझेंट करतो ग्रामीण पट्ट्यामध्ये, ग्रामीण विभागामध्ये मात्रेपाडा, आणि त्या मात्रेपाड्याचेच खेळाडू आहेत राजेश मात्रे. पहिल्या चेंडूवर मिळते ती सफलता ती संकेत मोरजकरला. 11 चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. डगआउटमध्ये थोडस हास्याचं वातावरण. ऑनसाइडला मॅच विनिंग शॉट राजेशने ठोकलाय तो षटकार सीमारेषे बाहेर. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश करतोय. आल्याच स्वागत करतोय तो गोलंदाज संकेत मोरजकरचं आणि दोन सामने जिंकून थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय अत्यंत दिमाखामध्ये. काल आपण एक संघ बघितला तो मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला साई गणेश या संघाने, साई गणेश रॉयल संघाने मात्र थेट दोन सामने जिंकत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला तो मोठ्या फेरीमध्ये पुढच्या फेरीमध्ये. आणि आज सुद्धा तुम्हाला चित्र पाहायला मिळते असा एक संघ जो मात्र दोन सामने सलग जिंकतोय आणि थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर खिडकाळीचे योगेश पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. राजेश मात्रेने एक स्टाईलमध्ये सामना फिनिश केला, षटकाराने सामना फिनिश केला आणि त्यासाठीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज राजेश मात्रेसाठी. या सामन्याचा आपण सामनावीरचा पुरस्कार लगेचच देऊया आणि इन्व्हाइट करूया